विद्यार्थी मित्रांनो आज आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या बी एड कॉलेजमध्ये जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमातील थर्ड सेमिस्टरला असलेल्या कृती संशोधन ॲक्शन रिसर्च या पेपरमधील काही एम सी क्यू स्वरूपाचे वस्तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्न आपण पाहणार आहोत पेपर क्रमांक आहे बी एड सी तीनशे तीन, तीन विषयाचं नाव आहे ॲक्शन रिसर्च कृती संशोधन मी प्राध्यापक एम आर जोशी एम एम एड सेट श्री शारदा भवन शिक्षण संस्थेचे अध्यापक महाविद्यालय नांदेड येथे असिस्टंट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहे चला तर आज आपण पाहूया कृती संशोधनातील काही एम सी क्यू स्वरूपाचे प्रश्न हा दुसरा व्हिडिओ आहे आता आपल्या समोर त्या ठिकाणी कृती संशोधनाचे प्रश्न आलेले आहेत पहिला प्रश्न असा आहे कोणत्याही प्रकारचा भेदभाव अथवा पक्षपात न करता जनसंख्या घटकास न्यादर्शात समाविष्ट होण्याची समान संधी प्राप्त होणे यास डॅडॅश डॅश म्हणतात अ निपक्षपातीपणा यदृच्छा क शक्यता ड संधीची समानता तर याला यदृच्छा असं त्या ठिकाणी म्हणतात ब पर्याय त्या ठिकाणी करेक्ट आहे दुसरा प्रश्न आहे संशोधन अहवालातील कोष्टकांना कोणत्या लिपीमध्ये मद... लिपीतील अंकांमध्ये क्रमांक द्यावेत अ रोमन ब इंग्रजी क मराठी ड हिंदी तर करेक्ट उत्तर आहे रोमन रोमन लिपीमध्ये कोष्टकांना त्या ठिकाणी क्रमांक दिले पाहिजेत त्याच्यानंतर तिसरा प्रश्न असा आहे प्रायोगिक संशोधन पद्धतीचा जनक कोणाला म्हटले जाते अ जॉन डब्ल्यू बेस्ट ब कुर्ट लेविन क बी एफ स्किनर डश जॉन स्टुअर्ट मिल तर करेक्ट उत्तर आहे जॉन स्टुअर्ट मिल त्याच्यानंतर चौथा प्रश्न असा आहे खालीलपैकी चुकीचे विधान कोणते अ मूलभूत संशोधनाचे उद्दिष्ट ज्ञानासाठी ज्ञान मिळवणे हे असते ब कृती संशोधनाचे निष्कर्ष इतर जनसंख्येसाठी सुद्धा उपयुक्त ठरतात क अध्यापनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी कृती संशोधनाचा उपयोग होतो ड कृती संशोधन हे तज्ज्ञ व्यक्तीनेच करणे आवश्यक नसते तर याचं ब उत्तर जे आहे ब पर्याय कृती संशोधनाचे निष्कर्ष इतर जनसंख्येसाठी सुद्धा उपयुक्त ठरतात हे चुकीचं आहे कृती संशोधनाच्या निष्कर्षांचं सामान्यीकरण करता येत नाही म्हणून हे विधान चुकीचं आहे त्याच्यानंतर पाचवा प्रश्न खालीलपैकी परिकल्पनांचा कोणता प्रकार चुकीचा आहे अ दिशादर्शक ब घोषणारूपी क शून्य परिकल्पना ड मार्गदर्शक तर मार्गदर्शक हा प्रकार परिकल्पनेचा नाही त्याच्यानंतर सहावा प्रश्न असा आहे शून्य परिकल्पनेलाच डॅडॅश परिकल्पना असे म्हणतात अ दिशादर्शक ब घोषणारूपी क अ दिशादर्शक ड प्रश्न तर अ दिशादर्शक असं त्या ठिकाणी म्हटलं जातं शून्य परिकल्पनेलाच अदिशादर्शक परिकल्पना असं म्हटलं जातं त्याच्यानंतर सातवा प्रश्न असा आहे कृती संशोधन हे डॅडॅश पातळीवर केले जाते अ जिल्हा ब स्थानिक क विभागीय द तालुका तर स्थानिक पातळीवर त्या ठिकाणी कृती संशोधन केलं जातं त्याच्यानंतर जा आठवा प्रश्न असा आहे प्रश्नावली विनंतीपत्रे मुलाखतपत्रे इत्यादींचा समावेश संशोधन अहवालात डॅडॅश या विभागामध्ये केला जातो अ संदर्भ सूची ब परिशिष्टे क निर्देश सूची ड तळटिपा तर परिशिष्टांमध्ये यांचा समावेश केला जातो नववा प्रश्न असा आहे कृती संशोधनातील पहिली पायरी कोणती अ कृती संशोधन आराखडा निर्मिती ब संशोधन साहित्याचे परिशीलन क संशोधन समस्येची निश्चिती ड संशोधन साधनांची जुळवाजुळव तर पहिल्यांदा समस्या निश्चित करावी लागते म्हणून संशोधन समस्येची निश्चिती ही कृती संशोधनातील पहिली पायरी आहे दहावा प्रश्न असा आहे कृती संशोधनाचा अहवाल भाषेच्या दृष्टीने कोणत्या काळात लिहावा अ वर्तमान काळात व भविष्य काळात भूतकाळात भविष्यकाळात वा भूतकाळात तो करेक्ट उत्तर आहे भूतकाळात भूतकाळात कृती संशोधनाचा अहवाल दिला पाहिजे तर अशा प्रकारे आज आपण कृती संशोधन ॲक्शन रिसर्च या पेपरमधील काही एम सी क्यू स्वरूपाचे प्रश्न पाहिले थँक यू धन्यवाद आणि परीक्षेसाठी बेस्ट विशेष